विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने आज पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि कल मनोज जरांदे से मुलाकात की और उनसे अनशन खत्म करने का अनुरोध किया है। साथ ही वडेट्टीवार बोले कि आरक्षण को हमारा पूरा समर्थन है। इस दौरान मनोज जरांदे ने कहा कि हमें ओबीसी के रूप में आरक्षण दीजिए, मराठा समाज को आगामी सत्र में 15% आरक्षण दिया जाए, सरकार द्वारा पुरस्कृत लाठीचार्ज के संबंध में जो भी अपराध दर्ज किए गए हैं उन्हें वापस ले, ऐसी मांग भी वडेट्टीवार की ओर से पत्रकारों से संवाद साधते हुए सरकार से की गई। काल जरांदे पाटलांची भेट घेतली आणि त्यांना हे उपोषण आपण आंदोलन मागे घ्यावं आणि आपण काळजी घ्यावी कारण समाजाच्या समस्त भावना तुमच्याशी जुळलेल्या आहेत आणि तुम्ही समाजासाठी स्वतःला एक समर्पित भावनेने काम करत आहात आणि यावेळेस हे आंदोलन मागे घ्या अशी विनंती आणि तुमच्या आरक्षणाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि अनेकांनी त्यावेळेस सांगितलं की आम्हाला OBC-मधून आरक्षण द्या, मात्र आम्हाला हरकत नाही, पण OBC-च्या आरक्षणाबरोबर तुम्हाला मराठा समाजाला देत असताना त्यामध्ये ही जी मर्यादा आहे 50% किंवा OBC-ला मिळणारी 27% मर्यादा आहे ती मर्यादा वाढवून घ्यावी आणि वाढवण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू आणि मग आपल्याला विशेष करून निजाम जो जुना हे आहे त्यातला जो मराठा कुणबी समाज होता त्या कुणबी समाजाला आणि मराठा समाजाला मराठवाड्यातील या 27%+12-15% जे काही मिळेल त्यामध्ये समावेश करण्यास आमचा विरोध असणार नाही अशी भूमिका मी त्यांच्यापुढे काल मांडली आणि त्यांनी त्या भूमिकेचं समर्थनही केलं। आता राहिला विषय की गायकवाड आयोग तर जो नेमला गेला होता तत्कालीन सरकारने तो सर्वोच्च न्यायालयाने तो नाकारला आहे, ते चुकीच्या पद्धतीनं तो नेमला गेला होता आणि त्या आयोगाने स्पष्ट सांगितलं होतं की स्पष्ट भूमिका मांडली होती की मराठा समाज हा शैक्षणिक आणि आर्थिक काही प्रमाणात मागास आहे, हे मांडलं असतं तर सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारलं आहे। अशा परिस्थितीमध्ये आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये जे काही 4-5 दिवसाचं अधिवेशन आहे त्यामध्ये मराठा समाजाला 15%, 12%, 13% आरक्षण वाढवून द्यावं आणि OBC-मध्ये समावेश OBC-मधून त्यांना जर त्यांची इच्छा आहे तर त्यामध्ये त्यांना 27%च्या ठिकाणी जर आपण 39-40% जात असू आरक्षण तर त्यामध्ये मग अडचण कुठे चालली नाही, सगळ्यांचं समाधान होईल। नाहीतर केवळ आत्ता आपण जर मी काल भूमिका सुद्धा मांडली ना धड तुम्हाला मिळेल ना धड मला आम्हा OBC-ला मिळेल त्याच्यामध्ये फायदा काही होणार नाही ही सुद्धा भूमिका काल मी स्पष्टपणे त्यांच्यापुढे मांडलेली आहे आणि हे जे काही सरकार पुरस्कृत जो काही लाठीमार झाला त्या संदर्भात सर्व जेवढेही गुन्हे दाखल झाले हे गुन्हे मागे घ्यावे ही सुद्धा मागणी काल आम्ही केलेली आहे आणि गुन्हे मागे घेण्याबरोबरच सर्व पोलीस जे काही जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, निपक्ष कारवाई व्हावी आणि आरक्षणाचा मुद्दा विशेष अधिवेशन बोलवून एकमताने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ठराव मंजूर करून केंद्राकडे पाठवावा आणि केंद्र सरकारने 18 तारखेपासून जे अधिवेशन सुरू होणार आहे 18 ते 22 त्यामध्ये 1 दिवस अधिवेशन वाढवावा आणि मराठा समाजाला 12-15% आरक्षण वाढवून द्यावा ही भूमिका काल मी त्यांच्यापुढे मांडलेली आहे। ही तुमची जी भूमिका आहे ही सगळ्यात OBC नेते जे आहेत त्यांची भूमिका की OBC मधून मराठ्यांना आरक्षण द्यावं नाही असं आहे की अनेकांच्या भूमिका मध्ये बदल होऊ शकतो किंवा अनेकांच्या भूमिका वेगवेगळ्या असू शकतात, पण मला वाटलं की जर OBC मधूनच हा आग्रह आहे विशेष करून मराठवाड्यातील OBC समाजाचा तर ते आरक्षण वाढवल्याशिवाय कोणाचंच समाधान होणार नाही, कारण मला OBC मध्ये 370 जाती आहेत आणि त्यामध्ये जवळपास 52% OBC संख्या महाराष्ट्रामध्ये आहे, 26% मराठा समाजाची संख्या असं गृहीत धरलं आपण तरी मग ते 76-77% लोकसंख्या जाते, म्हणजे 76-77% जर लोकसंख्या जात असेल आणि जर आरक्षण तेवढंच असेल तर समाधान कोणाचंही होणार नाही, बरोबर कोणालाही पुरेसं मिळणार नाही आणि यामधून मग ओपनचा जास्त फायदा होईल, जे ओपनमध्ये आहेत त्यांना सगळे PWS 10% आहे, पुन्हा ओपन कॅटेगरीचा तो वेगळ्यांना मिळतो आहे तर हा फायदा सगळे ते घेऊन जातील आणि आपल्या पदरात काही मिळणार नाही, म्हणूनच ते वाढवण्याची आवश्यकता आहे ही भूमिका मांडलेली आहे।